नमस्कार फ्रेंड्स आज आपण नवरात्री विशेष खुसखुशीत अशी कडाकणी बघतोय घट प्रत्येकाच्या रूढी परंपरेनुसार अशी देवीचे दागिने कडाकणी केली जातात आणि ती पंचमीला सप्तमीला दशमीला घातली जातात तर म्हणजे याची आपण माळ करून सुद्धा घटाला घालू शकतो चला तर मग अशी खुसखुशीत आणि संपेपर्यंत नरम न पडणारी ही आपण कडाकणी बघतोय तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ही कडाकणी नेऊ शकता चला तर मग न वेळा आपण व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा आणि व्हिडिओ चांगला वाटत असेल तर कमेंट करायला विसरू नका कडाकणी बनवण्यासाठी सुरुवातीला दोन वाटी मैदा घेतलेला आहे एखादी वाटी किंवा कप मेजरमेंटसाठी घेऊ शकता त्यानेच सर्व मापे घ्यायची म्हणजे आपली कड कडाकणी जे आहे ते अगदी खुसखुशीत अशी तयार होतील या ठिकाणी बघा तुम्ही या वाटीने मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा रवा थोडा बारीक घ्यायचा त्यामुळे छान असा भिजला जातो आणि पाऊन वाटी साखर घ्यायची आहे तर साखरची क्वांटिटी थोडी कमीच ठेवायची तर याच्यामध्ये अगदी चवीप होतं थोडंसं मीठ टाकायचं कोणताही गोडाचा पदार्थ केला मीठ टाकलं आणखीन छान चविष्ट होतो या ठिकाणी तुम्ही तेलाचं सुद्धा मोहन टाकू शकता मी एक चमचा तुपाचं मोहन टाकलेलं आहे कडकडीत गरम करून घेतलेला आहे थंड टाकलं तर कडाकणी कडक होतात आणि गरम टाकलं तर खुसखुशीत कुछ त्यामुळे आपण खुसखुशीत करतोय तर हे छान असं मोहन आहे ते सुरुवातीला चमच्याने केलं कारण ते गरम आहे आणि परत आपण हाताने छान असं हे चोळून घ्यायचं प्रत्येक कणाला लागलं की मग आपले कडाकणे आहेत ते खुसखुशीत असे तयार होतात त्यामुळे अगदी छान असं हे हाताने चोळून घ्यायचं आहे मोहन आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण सर्व माप घेतली त्याच वाटीने अर्धा कप दूध घ्यायचं आहे आणि दूध आहे ते एकदम न टाकता थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि आपल्याला छान असं गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण चपातीला मळतो तसं पण हे हे जरा थोडंसं टाईट मळायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडं टाकतच आपल्याला हा मळून घ्यायचा आहे आता तुमच्या रव्यावर पण डिपेंड आहे की कि किती दूध लागू शकतं एखादा चमचा एक्स्ट्रा एक लागला तरी तुम्ही ते घेऊ शकता आणि छान असं आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून मळून घ्यायचं म्हणजे छान असं आपले मऊसूत असं हे पीठ तयार झालं पाहिजे आता हे भिजत ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनिटासाठी छान असं हे मोरू द्यायचं म्हणजे छान आपलं मऊसूत पीठ तयार होईल आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आणि आपण बघू शकता छान असं मऊसूत असं हे तयार झालेलं आहे याच्यातला रवा बिवा सगळं मस्त असं हे मऊसूत भिजलेलं आहे तर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पीटी घ्यायची आहे लावण्यासाठी आता आपण एक एक गोळा न करता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते एकदमच सगळे गोळे करायचे म्हणजे आपल्याला एकसारख्या पण म्हणजे कडाकणी आहेत ती तयार होतील त्यासाठी दोन मी या ठिकाणी चपातीचे भाग केलेले आहे आणि एक मोठी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे मोठी चपाती लाटायची आणि त्याचं असं गोल गोल राउंड करायचे यामुळे काय होतं कडाकणी तर खुसखुशीत होतीलच पण आपल्याला इझी पडेल गोळे आपल्याला जास्त वेळ एक एक गोळा करण्यापेक्षा अशा पद्धतीने केले तर लगेच होतील आणि एकसारखे होतील एकसारखे कडाकणी तयार करता येतील अशाच पद्धतीने मी दुसरा पण रोल आहे तो करून घेणार आहे आता हे जे गोळे आहेत एका बाउलमध्ये टाकून घेऊया दुसरा पण रोल त्याच पद्धतीने करायचा इतक्या सोप्या पद्धतीने तयार होतो एक एक गोळा करण्यापेक्षा अशी नेहमी पद्धत वापरा मस्त आहे आता याच्यामधून एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे थोडस आपल्याला मैद्याचं या ठिकाणी पीठ लावलं तरी चालेल आणि छान असं गोलाकार लाटायचं आहे आणि पातळ असं आपल्याला हे कडकण्यासाठी लागा लाटायचं आहे पुरीला कसं आपण लाटतो तसं नाही तर कडकण्याला पातळ लाटायचं म्हणजे कडकणी आपली छान अशी तयार होतील आता मस्त बघा अशी एवढी पातळ लाटायची आतले आपले बोटे आहेत ते दिसतात अशी पातळ अशी लाटून घ्यायची आणि जर तुम्हाला अशी गोलाकार नसेल जमत तर काय करायचं कडकनी लाटून घ्यायचं आणि आपलं एखादं झाकण असेल भांड्याचं किंवा वाटी असेल त्याने आपल्याला एकसारखं शेप देऊन घ्यायचं छान असं ही पुरी लाटायची आपण पटपट लाटतो मग कधी कधी अशा पद्धतीने आकार गोलाकार येत नाही तर त्यावेळी आपण एखादं टोपण घेऊन याच्यावरती छान असं प्रेस करून घ्यायचं मस्त सोपी आयडिया आहे एकदम तुमच्या एक एकसारख्या अशा कडाकण्या तयार होतील बघा किती छान झालेली आहे आपण तळायला घेऊया तेल आहे ती कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि ज्यावेळी आपण कडाकणी टाकतोय त्यावेळी ते तेलाचं फ्लेम आहे ती मिडियम केली तरी चालेल आता या ठिकाणी आपण पुरीला कसं प्रेस करतो तसं प्रेस नाही केलं तर चालेल फक्त आपल्याला कडकने आहेत mm. तर थोडीशी कडक लागायला लागली की आपण दुसऱ्या साईडला पलटी करून घेणार आहोत तर मस्त अशी ही कडकणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी म्हणजे बघ फुगत नाहीत तर थोडेसे बबल आलेले आहेत ते चालतं आणि जर जास्त फुगली तर मग तुमची कडाकणी आहे ती तुम्ही जाड लाटलेली आहेत अशी पातळ लाटायची म्हणजे फुगत नाहीत आणि हे एक महिनाभर तर छान असे टिकले जाते कारण हे कडक आहेत आणि नरम पडत नाही छान असे टिकले जातात तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता अशा पद्धतीने एका वेळी पाच सहा असे लाटून घ्यायचं किंवा तुम्ही एक एक लाटून एक एक तळून असंही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता सर्व आपण कडकने आहे ते छान असे तळून घ्यायचे तळताना गॅसची फ्लेम आहे ती मिडियमच करून घ्यायचे म्हणजे छान असे खुसखुशीत असे तळले जातील मस्त असे आपले रेडी झालेले आहेत कडाकणी कलर मस्त आलेला आहे तेवढेच ते खुसखुशीत सुद्धा झालेले आहे तर असे कडाकणी तुम्ही नक्की बनवू शकता लहान मुलांना तर खूप 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 आवडतात ही कडाकणी आणि कितीही छान असे खुसखुशीत तुम्ही बघू शकता झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो एक कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला लाईक करा ला 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 चॅनवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये <laughs>